नमस्कार, गव्हाचं पीठ सगळ्यांच्याच घरात असतं, तर मग आज मी तुम्हाला गव्हाच्या पीठाचे लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग बघूया। हे मी 3 वाटे गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी आधी तूप नाही टाकलं आहे, आधी मी हे सुकं असंच भाजून घेणार आहे। हे गव्हाचं पीठ चांगलं असं ढवळत राहायचं आहे, छान असा त्याचा सुगंध सुटला आहे। त्याच्यामध्ये मी आता 3 चमचे तूप घातलं आहे। आपण हे परत छान परतून घेऊया। त्या गव्हाच्या पिठाला चांगला रंग आलाय, बघू शकता तुम्ही, म्हणजे हे आपलं पीठ छान भाजलं गेलंय। तर मी त्याच्यामध्ये गूळ घालते, गरम असतानाच गूळ घालायचं त्याच्यामध्ये आणि गॅस बंद करायचा। आता हा गूळ संपूर्ण गव्हाच्या पिठाला लागलाय आणि ते पूर्ण मिक्स झालंय सगळं। आता मी याच्यामध्ये सुकं खोबरं घालते, चारोळे घातलेत मी, काजू बदाम, आता हे छान मी मिक्स करून घेते। आता हे आपले सगळे ड्रायफ्रूट्स मिक्स झालेत। आता आपण लाडू वळवायला घेऊया। जिभेला टाळूला न चिकटणारे असे आपले हे पौष्टिक लाडू तयार। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, छान छान कमेंट करा आणि हां, ही जर माझी रेसिपी बघून जर घरी कोणी बनवली ही रेसिपी तर छान छान कमेंट करून मला सांगा। हां, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।